नमस्कार मित्रांनो, आज आपण जमिनीखालील पाण्याची पातळी वाढवण्यासंदर्भात माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रात सातत्याने 2-4 वर्षांनंतर दुष्काळ पडतो. पाण्याची पातळी 400-500 फुटापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त खोल गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सरसकट 300-400 फुटापासून पाणी उपसलं जातं. बोरवेल आणि विहिरीच्या माध्यमातून हे पाणी उपसलं जातं. आपण पावसाचं पाणी जे काही साठवतो ते धरणे, तलाव, सिमेंट बंधारे, दगडी बंधारे यामध्ये पाणी सगळं साठवलं जातं. आणि पाणी उपसताना मात्र आपण खोल 300-400-500 फुटावरून पाणी उपसून घेतो आणि अतिशय वेगाने पाणी उपसलं जातं. मोटारी, पंप हे लावून वेगाने खालचं पाणी उपसल्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी अतिशय खोल गेलेली आहे. आणि जमिनीवर साठवण्यात येणारं पाणी हे जमिनीमध्ये जिरण्याचं प्रमाण खूप सावकाश आणि स्लो असतं. ज्या ठिकाणी वाळू असते तिथे वेगाने पाणी जिरतं. जिथे माती असते तिथे थोडासा वेळ लागतो. जिथे मुरमाळ जमीन असते तिथे जास्त वेळ लागतो. आणि जिथे खडक असतो, दगड असतो, त्या ठिकाणी पाणी जिरण्याचं प्रमाण अतिशय अल्प किंवा अजिबात नाही असं आहे. या ठिकाणी पाण्याची पातळी कशी वाढवली पाहिजे? जे खडकाळ भाग आहे ते शक्यतो बऱ्याच ठिकाणी उंचावर आहेत आणि त्या ठिकाणी पाण्याचा दुष्काळ नेहमी असतो. जे खोलगट भाग आहे तिथं मातीचं वाळूचं प्रमाण जास्त असतं, तिथे पाण्याचंही प्रमाण जास्त असतं. यासाठी उंचावरील जिथे खडकाळ भाग आहेत त्या ठिकाणी जिथे नालाबंडिंग आहेत, त्या ठिकाणी दगडी बंधारे आहेत, सिमेंट बंधारे आहेत, पाझर तलाव आहेत, मोठमोठे तलाव आहेत, या ठिकाणी बोरवेल जर घेतले पाण्याच्या मध्यभागी पाण्याच्या साठ्यांमध्ये तर हे पाणी अतिशय वेगाने खाली जाऊन जमिनीतील पाण्याचा स्तर वाढू शकतो. बोरवेलचा वापर, विहिरींचा वापर आजपर्यंत आपण पाणी उपसण्यासाठी केला, जमिनीतील पाणी काढून घेण्यासाठी केला. ह्याच बोरवेलचा आणि ह्याच विहिरींचा वापर जर खाली पाणी पोहोचवण्यासाठी, वेगाने पोहोचवण्यासाठी केला तर दुष्काळाची तीव्रता कमी होऊ शकते. जमिनीखाली, भूपृष्ठाखाली पाण्याचे ज्या ठिकाणी साठे असतात त्या ठिकाणी पाणी वेगाने खाली जाईल आणि जमिनीतील पाण्याचा स्तर जर वाढला तर आजूबाजूच्या बोरवेल्स, विहिरी याही रिचार्जिंग होऊ शकतं. त्यामुळं ज्या ठिकाणी पाण्याचे साठे असतील, मग ते ओढे असतील, नाले असतील, अशा ठिकाणी 150 फुटापर्यंत जर बोरवेल घेतल्या पाण्याच्या मध्यभागी पाण्याच्या कडेला आणि पाणी हे वेगाने खाली गेलं, कारण जिरण्याचं प्रमाण अतिशय सावकाश असतं. 1 फूट 1 इंच पाणी जायला काही दिवस, काही तास, काही महिने लागतात. त्यामुळं वेगाने जमिनी खालील पाणी पोहोचवायचं असेल, वेगाने जमिनीचा स्तर वाढवायचा असेल तर बोरवेल आणि विहिरी या मध्यभागी पाण्याच्या साठ्यांमध्ये घेणं अतिशय आवश्यक आहे. याचा सर्वांनी विचार करावा एवढीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आणि सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.